मला वाटतं काही लोका एखादी महिला मृत्यूमुखी पडल्यानंतर त्याच्या नावाने आरोप करताय. त्यांच्या परिवारचे लोक सांगताय की माझी मुली हयाती नसताना त्याच्या बदनामीचा कट कारस्थान बंद करा. त्यांनी स्वतः कंटाळून ते काही वाईट केलं त्यांनी, त्याची जबाबदारी कुणाची राहील? मला वाटते की ज्या प्रकारचा घाणेळा राजकारण या भाजपच्या लोकांच्या माध्यमातून सुरू आहे, निश्चित रूपाने जर काही वाईट घडलं त्याची जबाबदारी भाजपच्या लोकांची राहतील. विशेषतः राणे कुटुंबियांकडनं ज्या पद्धतीनं टार्गेट केलं जात आहे, आता हत्याच्या बाबतीत राणे साहेब त्यांचे कुटुंबीय लोक सांगताय, ज्यांना जे अनुभव आहेत त्या बाबतीत ते बोलत राहत आहे. पण चंद्रकांत पाटील म्हटले की 7 मार्च नंतर काहीतरी मोठं खुलासा देशासाठी आम्ही करू. ठीक आहे, खुलासा केलं पाहिजे. पुरावे असतील तर जे काही संबंधित अधिकारी आहे त्यांच्याकडे तक्रारी केली पाहिजे. पण अभिनेत्री, फिल्म जगतची लोक, या भाजपवाल्यांच्या कुणाच्या कुणाशी संबंध आहे ज्यास आम्हाला तोंड उघडवण्यासाठी भाजपनी आव्हान देऊ नये? नाही तर कोण अभिनेत्री कुणाबरोबर कुणाच्या काय संबंध आहे याच्या एक यादीच आहे, लोकांच्या समोर आल्यानंतर भाजपवाल्यांना त्याचं उत्तर देता येणार नाही. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.